राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली ही बातमी आहे, कारण राष्ट्रवादीचा पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं, या सगळ्या संदर्भातला पेज अजूनही कायम आहे आणि या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे। तर अजित पवार गटानं खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली असा आरोप शरद पवार गटाचा आहे आणि खरंतर सातत्याने हे आरोप होताना दिसतात। आज पुन्हा एकदा दोन्ही बाजूनं युक्तिवाद होताना आपल्याला बघायला मिळेल आणि याविषयी पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रसन्न सर, गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा पेच आहे, एकमेकांनी खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली असे आरोप दोन्ही गटांकडून होत आहेत, आज नेमकं काय होऊ शकतं, कुठले मुद्दे असू शकतात आजच्या सुनावणीत? यामिनी, यापूर्वीच अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी असा दावा केला होता की आपल्यावरती ॲफिडेव्हिट म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बाजूनं ॲफिडेव्हिट सादर करावं यासाठी शरद पवार गटाकडून दबाव आला होता। चंद्रिकापुरेंना स्वतः सादर करण्यात आलं होतं निवडणूक आयोगामध्ये आणि त्यानंतर आता आजची ही सुनावणी होते, त्यामध्ये आता राष्ट्रवादी कोणत्या प्रकारचे मुद्दे, राष्ट्रवादी अजितदादा गट कोणते मुद्दे मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आतापर्यंत प्रामुख्याने आपण पाहिलं की शरद पवार गटाकडनं असे गंभीर आक्षेप व्यक्त करण्यात आले की अजित पवार गटाकडून खोटे ॲफिडेव्हिट्स, जे सदस्य नाहीत अशांना सदस्य दाखवणं, एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला युवक राष्ट्रवादीचा पदाधिकारी दाखवणं, स्विगी किंवा झोमॅटोच्या बॉयला सुद्धा सदस्य दाखवणं आणि अशा प्रकारचे काही आरोप करण्यात आले होते, अशा आशयाचे आरोप करण्यात आले होते। त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी हा अतिशय गांभीर्यानं मुद्दा घेतला आणि त्याच्यानंतर थेट असा दावा केला की उलट राष्ट्रवादी शरद पवार गटच खोटी दबाव आणण्याचा प्रयत्न करते आमच्या आमदारावरती आणि त्याअंतर्गत मनोहर चंद्रिकापुरे सादर झाले होते। आज आता हाच मुद्दा पुढे घेऊन नेला जाईल। मुकुल रोहतगी जे अजित पवार गटाचे वकील आहेत ते हा मुद्दा सगळा मांडतील। त्यांनी काल माध्यमांशी सुद्धा बोलताना हे स्पष्ट केलं होतं की राष्ट्रवादी अजित पवार, ज्याला ते राष्ट्रवादी म्हणतात, गट मानत नाहीत, त्या राष्ट्रवादीकडून सर्व प्रकारचे जे दाखले देण्यात आलेले आहेत, ॲफिडेव्हिट सादर करण्यात आलेली आहेत, ती सगळी अस्सल आहे आणि त्याची आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत। या महिन्यात ठीक आहे, धन्यवाद सर या सगळ्या माहितीसाठी।